भाजपाचे नेते उत्तम जानकर हे नाराज आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत. तर उत्तम जानकर हे नाराज असून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तर उत्तम जानकर हे नाराज असून ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. माढा मतदारसंघात धीरेशील मोहिते पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर उत्तम जानकर हे नाराज आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा घेणार आहेत. तर माढा लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी करतात, अनेक राजकीय घडामोडी करतात. एकीकडे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून धीरेशील मोहिते पाटील हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय आणि या सर्व पार्श्वभूमीवर उत्तम जानकर हे सुद्धा नाराज आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर या भागातल्या अनेकांनी मला फोन केले. उत्तम जानकर यांनी देखील फोन केला. उत्तम जानकर म्हटले, तुम्ही करताय ते चांगलं करताय, व्हायलाच पाहिजे. आम्ही दोघेही आता एक होणार आहे, तुम्ही काय चिंता. उत्तमराव जानकर माझं वाक्य लक्षात ठेवा, ते सुद्धा आमच्यासोबत 100% येतील. माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमरावजी जानकर साहेब त्या ठिकाणी माझी जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो असलो तरी आमचा स्नेह आहे आणि त्यांना मला हे माहिती आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना लवकरच गोड बातमी भेटेल. जानकर साहेब आमच्यासोबत येतील, भारतीय जनता पार्टीच्या सोबत येईल. आज ते काहीही म्हणो, त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आणि सगळ्यांच्या ते संपर्कात आहे, चर्चा सुरू आहे. त्यांचा लवकरच त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटेल पूर्ण ताकदीने. भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सोबत उमेदवारासोबत ते उत्तमरावजी जानकर राहतील. मी त्यांना अगदी जवळून ओळखतो. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेत. संकेत, उत्तम जानकर यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय? खरं तर उत्तम जानकर मोहिते पाटलानंतर आता माढाचं जे राजकारण आहे हे उत्तम जानकरांभोवती फिरत आहे. उत्तम जानकर हे गत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून लढले होते, आता नंतर त्यांनी भाजपशी सलगी केलेली आहे. खरं तर या सगळ्या प्रकारांमध्ये यंदा त्यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून चाचपणी करायला सांगितली. त्या संदर्भात त्यांनी सोलापुरात दौरे देखील सुरू केले होते, मात्र सोलापुरात राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांची थोडीशी तिथे नाराजी होती. भाजपमध्ये कुचंबणा होती असं देखील त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या समर्थकांचं मत होतं. त्यामुळे कार्यकर्ते समर्थक उत्तमराव जानकर यांच्याकडे वेगळा निर्णय घ्या अशा आशेने पाहत होते. अशातच मोहिते पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीला मध्ये प्रवेश केलाय आणि आता मोहिते पाटील आणि उत्तम जानकर खरं तर हे परंपरागत 40 वर्षापासून एकमेकांचे असणारे राजकीय हाडवैरी माळशिरस तालुक्यातील, मात्र ते दोघं एक होत आहेत. यामध्ये मोहिते पाटलांना खासदारकी आणि राखीव मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभेची आमदारकी असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. अशा संदर्भातल्या शिष्टमंडळांकडून त्यांच्या चर्चा देखील घडत आहेत आणि या सगळ्यांमध्ये खरं जर उत्तम जानकर हे मोहिते पाटलांना जाऊन मिळाले तर एक भाजपला मोठा अडसरा किंवा मोठा फटका खरं तर या मतदारसंघात बसायला मिळतो. उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. या मतदारसंघात सुमारे 4 लाखाहून अधिक धनगर समाज आहे, त्यामुळं हा जो होणारा संभाव्य डॅमेज आहे त्यामुळे या डॅमेज कंट्रोलला
कंट्रोल करण्याची सुरुवात आता भाजपकडून होतीये आणि यासाठीच खास विमान ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले. त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार असणारे शहाजी बापू पाटील आहेत, आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर आहेत. कालच जयंत पाटील मोहिते पाटलांच्या प्रवेशावेळी झाले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उत्तमराव जानकर आणि आमचं ठरलंय. तर राम सातपुते म्हणतात की लवकरच गोड बातमी मिळेल, त्यामुळे नक्की उत्तमराव जानकर आता या मतदारसंघासाठी कुठली भूमिका घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहात खातं आमदारकी मिळवण्यासाठी मोहिते पाटला मात्र संकेत उत्तम जानकर हे आता म्हाडा आणि सोलापूर राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलेले आहेत. उत्तम जानकर यांची या परिसरामध्ये ताकद किती आहे? उत्तम जानकर हे खरे तर मूळ धनगर समाजाचे नेते. धनगर समाजामध्ये एक त्यांचा मोठा राबता आहे. सोलापूर जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघांमध्ये असणाऱ्या धनगर मतांची जी काही गोळाबेरीज आहे ही धनगर मतं कॅच करण्यासाठी उत्तम जानकर हा चेहरा म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याचबरोबर शेजारचा असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात देखील काही प्रमाणात धनगर समाजाची मतं कॅच करण्यासाठी उत्तमराव जानकर हे एकच चेहरा आहे. खर तर धनगर समाज हीच एक मोठी ताकद म्हणून त्यांचा चेहरा म्हणून या पद्धतीनं ते पुढे येताना दिसत आहेत. जगदीश जी धन्यवाद संकेत दिलेल्या माहितीबद्दल.